श्री स्वामी समर्थ। बाळा, खूप गोष्टी तू मनात ठेवून सगळं सहन करत आहेस, पण माझ्यावर विश्वास ठेव, एक दिवस नक्की सगळं चांगलं होईल। पावलापावलांवर जरी कितीही संकट असली, तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत घाबरण्याचं काहीच कारण नाही। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जो सेवेकरी चांगले कर्म करत असतो त्याचे तर पाय खेचले जातात, त्याची निंदा केली जाते, परंतु निंदा अपमान हे सगळं सहन करून माझी सेवा करत राहतो तोच खरा स्वामी सेवेकरी असतो, आणि त्याच्या पाठीशी मी कायम उभा असतो। म्हणूनच सांगतो बाळा, चांगले कर्म करत राहा, तुझी जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत। ज्या व्यक्तींनी तुला दुखावले आहे त्यांना आता त्यांच्या चुकांसाठी खेद वाटतो आहे। बाळा, जीवन एवढं सोपं नाही रे, ते सोपं करावं लागतं। थोडासा धीर धरून आणि थोडं सहन करून, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जास्त विचार करून कधीच रडत बसू नकोस, सगळं छान होणार, तुझ्या आयुष्यात सुख स्वतःच्या पावलांनी चालत येणार। दिवसातून 2 मिनिटे वेळ काढून फक्त माझे नाव घेत जा, बघ तुझ्याही आयुष्यात चमत्कार नक्कीच होणार। अरे बाळा, तू खूप काही करण्यासाठी सक्षम आहेस, मी तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे, म्हणूनच तू आयुष्यात खूप काही करू शकतोस आणि तू ते करणार असा माझा विश्वास आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की स्वामीच सांगतात, भूतकाळाचं दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा, भविष्यकाळाचा मोह नसावा, साधं सोपं जगावं पण दिलखुश असावं, राग आल्यावर थोडस रुसावं मात्र झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं। म्हणूनच सांगतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।